नव्या वर्षात जगातल्या 3 मोठ्या आयटी कंपन्यांकडून 40,000 कर्मचारी कपात करण्याची घोषणा. कंत्राटी कर्मचारी, नवीन संशोधन विभाग, इव्हेंट मॅनेजमेंट विभागातील नोकऱ्या धोक्या. राज्यातल्या पोटनिवडणुकांच्या तारखेत बदल. 27 ऐवजी 26 फेब्रुवारीला मतदान. 12वीच्या परीक्षांमुळे पोटनिवडणूक तारखेत बदल. मतमोजणी 2 मार्चला. पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावती विभागातील 5 जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांकडून ड्राय डे घोषित. अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, बुलडाणा या जिल्ह्यात 28 ते 30 जानेवारी दारू विक्री बंद. वर्षानुवर्ष रखडलेल्या तलाठी पदांची लवकरच भरती. 4,000 पदं भरणार. राज्यातल्या सर्व महसूल विभागांमधली रिक्त पदं भरली जाणार. राज्यातील जिल्हा परिषदेच्या 21,796 पात्र शिक्षकांच्या बदल्या. औरंगाबाद जिल्ह्यात सर्वात जास्त तर भंडाऱ्यात सर्वात कमी बदल्या. मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारतींना राष्ट्रपती पोलीस पदक, तर महाराष्ट्रातल्या 31 पोलिसांना शौर्य पदक, 39 पोलिसांना गुणवंत पोलीस पदक घोषित. सरकारी बँक कर्मचाऱ्यांचा संपावर जाण्याचा इशारा. 30 आणि 31 तारखेला कर्मचाऱ्यांकडून संपाची हाक. शुक्रवार नंतर सलग 4 दिवस सरकारी बँका बंद राहण्याची शक्यता. वसई विरारसह पालघरमध्ये 50,000 रिक्षांचा आज बंद. चाकरमानी विद्यार्थी, सामान्य नागरिकांचे हाल. रिक्षा मीटर रिकॅलिब्रेशनसाठीचा दंड मागे घेण्याची रिक्षा संघटनांची मागणी. पुढील 2 दिवसात राज्यातल्या काही भागात अंशतः ढगाळ वातावरणाची शक्यता. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मुंबईसह उत्तर कोकणात किमान तापमान घटणार. जालना शहरासह जिल्ह्यात बहुतांश भागात विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस. पाऊस आणि सोसाट्याच्या वारानं पिकं जमीनदोस्त. जम्मू काश्मीरच्या आनंदनाग परिसरात जोरदार बर्फवृष्टी. पारा 3 अंशांपर्यंत खाली. बघावं तिकडे बर्फच बर्फ. दक्षिण काश्मीरच्या डोरू, वेरीनाग, कोकरनागात बर्फवृष्टीमुळे रस्ते बंद. रस्ते खुले करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू. भारत जोडो यात्रेला जम्मू काश्मीरमध्ये बर्फवृष्टीचा फटका. बनिहालमधील खराब हवामानामुळे यात्रा आजच्या पुरती स्थगित. एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी यांना विशेष पीएमएलए कोर्टाचा दिलासा. पुणे जमीन व्यवहार प्रकरणात अंतरिम जामीन मंजूर. विमानादीत सापडलेल्या मृतदेहांचं गुढ उकललं. एकाच कुटुंबातील 7 जणांची चुलत भावाकडूनच हत्या. पुणे पोलिसांच्या पत्रकार परिषदेत हत्येचा खुलासा. नागपुरातल्या टेकडी गणपतीसाठी 1,100 किलो बुंदीचा लाडू महाप्रसाद. अष्टविनायक मित्रमंडळातर्फे लाडूंचा प्रसाद. माघी गणेशोत्सवामुळे फळांसह नारळ, गुळ, साखरेच्या मागणीत वाढ. नवी मुंबई एपीएमसी 350 टन नारळ आणि 1,864 टन फळांची विक्री. नाशिकमध्ये सप्तशृंगी मंदिराचा गाभारा तिरंगी फुलांनी सजला. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर झेंडू, शेवंतीच्या फुलांची आरास, द्राक्षांचीही आरास. एकाच वेळी 1 कोटी 5G मोबाईल संचाची यशस्वी चाचणी. स्वदेशी दूरसंचार तंत्रज्ञानाची पुढील वर्षी निर्यात. मेड इन चायना लॅपटॉप फ्रीज मिक्सरमधल्या मायक्रोचिपद्वारे हेरगिरी. ब्रिटनमध्ये चीनहून आयात एलईडी लाईट्सच्या माध्यमातूनही हेरगिरी उघड. अमरावतीच्या चांदूरमध्ये शाहरुख खानच्या फॅननं अख्खं थिएटर केलं बुक. पठाणचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी 270 तिकीटं घेतली विकत. कर्नाटकातल्या बंगळुरू शहरात पठाण सिनेमाविरोधात निदर्शनं. विश्व हिंदू परिषदेनं सिनेमागृहाबाहेर जाळली पठाण सिनेमाची पोस्टर्स. भाईजान सलमान खानच्या नव्या सिनेमाचा टीजर प्रदर्शित. किसी का भाई किसी की जान सिनेमाच्या टीजरमधील सलमानच्या लुकवरून चाहत्यांमध्ये चर्चा. पृथ्वीच्या भूगर्भातील तप्त ज्वालानी पूर्वीच्या फिरण्याची दिशा 360 अंशांनी बदलली. परिणामी भविष्यात दिवस आणि रात्रीत बदल होण्याची शक्यता. बीजिंग विद्यापीठातलं संशोधन. आंध्र प्रदेशच्या समुद्रकिनाऱ्यावर 3ही सैन्यदलाचा युद्धाभ्यास. काकीनाडा समुद्रकिनारी 17 ते 23 जानेवारीपर्यंत युद्धनौका, हेलिकॉप्टर आणि रणगाड्यांचा ताफा. सह्याद्रीची उंची म्हणजे